आज आपण 10th मॅथ्स पार्ट टू चा थर्ड चॅप्टर सुरू करूया. सर्कल. सर्कलला मराठीमध्ये काय म्हणतात? वर्तुळ. की असं सर्कल असतं, त्याला एक सेंटर असतो, त्याला एक रेडियस असते. डबल जी रेडियस असते त्याला आपण डायमीटर म्हणतो. या वेगवेगळ्या कॉर्ड्स असतात ज्या डायमीटर पेक्षा छोटे असतात, राईट? हे आपण 9th मध्ये पाहिलं होतं, आठवतंय का? मग त्याच्या पुढचा पार्ट पाहणार आहोत आपण. तर यामध्ये वेगवेगळे सर्कल पाहणार आहोत की त्यामधनं सर्कल पासिंग थ्रू 1 पॉइंट 2 पॉइंट 3 पॉइंट, त्यानंतर सर्कल्स टचिंग इच अदर. कि सर्कल एकमेकाला टच होतात, मग त्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत. काही सर्कल बाहेरून टच होतील असे, काही आतमधनं टच होतील असे, तर ते सर्कल्स पाहणार आहोत. त्यानंतर इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्ट आर्क, त्यानंतर सिकेंट टँजेंट अँगल थेरम. मग हे काय आहे, सिकेंट काय आहे, टँजेंट काय आहे ते आपण पाहणार आहोत. आर्क म्हणजे काय त्या सर्कलची ते पाहणार आहोत. त्यानंतर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल पाहणार आहोत, आणि लास्ट थेरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स, हे वेगवेगळे पॉइंट्स पाहणार आहोत. तर यामध्ये ऑलरेडी आपलं 9th मध्ये शिकलो होतो की सेंटर म्हणजे काय. सेंटर म्हणजे काय, असा पॉइंट जो सर्कलच्या सेंटरला असतो तर याला सेंटर म्हणतात. येस. रेडियस. रेडियस म्हणजे काय, तर त्या सेंटर पासन तर त्याच्या आउटर पार्टला जी कनेक्ट होती लाईन त्याला आपण रेडियस म्हणतो, राईट? बरोबर का? तर याला रेडियस म्हणतो. सपोज हे सेंटर असेल ओ. त्यानंतर डायमीटर. डायमीटर म्हणजे तो रेडियसच्या डबल असतो. फॉर एक्झाम्पल, आता इथून वरून स्टार्ट केला मी, तर ही झाली रेडियस, आणि अजून खाली जे कनेक्ट करेल हा झाला पूर्ण डायमीटर, रेडियस प्लस रेडियस. त्यानंतर कॉर्ड. कॉर्ड म्हणजे काय, की त्या डायमीटर पेक्षा छोटी. सपोज मी असं ड्रॉ केलं तर ही झाली एक छोटी कॉर्ड, किंवा या सर्कलला इथे असं ड्रॉ केलं तर याला झाली कॉर्ड, राईट? त्यानंतर इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ सर्कल. इंटेरियर म्हणजे काय, इंटेरियर म्हणजे आतलं. या सर्कलच्या आतली जी जागा आहे त्याला आपण इंटेरियर म्हणणार आहे पूर्ण. आणि एक्सटेरियर म्हणजे काय, हे बाहेरची साइड, तर त्याला काय म्हणणार आपण, एक्सटेरियर ऑफ सर्कल. त्यानंतर सर्कलचे काही टाइप्स आपण पाहिले होते. कॉनग्रुएंट सर्कल्स. कॉनग्रुएंट सर्कल म्हणजे काय, की एकमेकासारखे सर्कल. आता हे एक सर्कल आहे ए आणि हे सर्कल आहे बी, तर हे दोन्ही कॉनग्रुएंट सर्कल आहेत, एकमेकासारखीच आहेत, त्यांची रेडियस पण सेम आहे, राईट? रेडियस जर सेम असेल तर ते सर्कल काय झाले, कॉनग्रुएंट सर्कल. समजले कॉनग्रुएंट सर्कल. त्यानंतर कॉन्सेंट्रिक सर्कल्स. कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय, की जे दोन सर्कल्स ज्यांचं सेंटर सेम आहे, तर इथे आपण पाहतोय सेकंड वाला, तर याच्यामध्ये दोन्ही सर्कलचे सेंटर सेम आहेत पण रेडियस वेगवेगळी आहे. याची रेडियस छोटी आहे आर वन, आणि याची रेडियस मोठी आहे आर टू, तर त्याला काय म्हणतात, कॉन्सेंट्रिक सर्कल. समजले कॉन्सेंट्रिक सर्कल. त्यानंतर तिसरं आहे इंटरसेक्टिंग सर्कल, की हे सर्कल एकमेकाला इंटरसेक्ट झालं इथे या दोन पॉइंट मध्ये, तर त्याला आपण म्हणतो इंटरसेक्टिंग सर्कल. समजलंय? इंटरसेक्ट होऊन हा त्याचा जो पार्ट आहे तो ओव्हरलॅप झालाय. तर या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत, तर त्या ट्राय कर, नाही समजलं तर विचार मला. तर आज आपण पहिला पार्ट सुरू करूया. त्याचा पहिला पॉइंट, सर्कल पासिंग थ्रू 1, 2 अँड 3 पॉइंट. तर इथे वेगवेगळे सर्कल दिलेत, त्यांचं एकाच सेंटर आहे पी, दुसऱ्याचं आहे क्यू, तिसऱ्याचं आहे आर. दिसतेत सेंटर्स, हे फर्स्ट सर्कल, हे सेकंड क्यू वाल, आणि हे थर्ड आर. त्यानंतर याचे
इंटरसेक्शन होत आहेत सर्कलचे वेगवेगळ्या पॉइंट मध्ये. येस, दिसत आहेत का? इथे ए पॉइंटला इंटरसेक्शन होत आहे. ए पॉइंटला तिघांचं इंटरसेक्शन झालंय. त्यानंतर अजून वेगवेगळे पॉइंट आहेत जिथे इंटरसेक्शन झालंय. इथे पण इंटरसेक्शन झालंय पी आणि क्यूचं. इथे पण इंटरसेक्शन झालंय क्यू आणि आरचं. इथे पण इंटरसेक्शन झालंय पी आणि आरचं. राईट, दिसते का? तसे वेगवेगळे त्याचे इंटरसेक्शन आहेत. त्याला आपण म्हणतो सर्कल पासिंग थ्रू डिफरंट पॉइंट 1, 2 and 3. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे सिकेंट अँड टँजंट. सिकेंट अँड टँजंट. तर टँजंट कशाला म्हणतात? तर इथे एक सर्कल आहे, दिसतंय. त्याचा सेंटर आहे बी, दिसतंय का? आणि त्याच्या साइडलाच एक लाईन आहे एम नावाची. आणि ती कुठे कनेक्ट होते सर्कलला? कोणत्या पॉइंट मध्ये? पी या पॉइंट मध्ये. तर याला म्हणतात लाईन एम इज अ टँजंट ऑफ द सर्कल. काय म्हणतात? लाईन एम इज द टँजंट टू द सर्कल. आणि त्याला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणता आहे? पी, कि जिथे लाईन आणि सर्कलचं कॉन्टॅक्ट होतोय. समजते का? त्यानंतर सिकेंट. सिकेंट म्हणजे काय? आता इथे तिसऱ्या सर्कल मध्ये एक सर्कल आहे आणि त्याला आतमध्ये एन नावाची लाईन इंटरसेक्ट होते, दिसते का? क्यू आणि आर मध्ये. तर या लाईन एनला काय म्हणतात? सिकेंट ऑफ दॅट सर्कल. तर टँजंट ही फक्त एका पॉइंट मध्ये टच होते, इथं आपण पाहिलं सेकंड फिगर मध्ये. आणि जी सिकेंट आहे ती दोन पॉइंट मध्ये त्या सर्कलला इंटरसेक्ट करते, क्यू आणि आर मध्ये. समजलंय टँजंट आणि सिकेंट मधला फरक? ही आहे टँजंट आणि ही आहे सिकेंट. त्यानंतर एक थेरम आहे टँजंट थेरम. काय सांगतो हा थेरम? की अ टँजंट ऍट एनी पॉइंट ऑफ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट दॅट पॉइंट. इट इज कॉल्ड ऍज इनडायरेक्ट प्रूफ ऑफ दिस थेरम. म्हणजे काय सांगतात? की असं एक सर्कल आहे, त्याचा सेंटर आहे ओ, आणि त्याला आपण एक टँजंट लाईन काढली. आपल्याला माहिती आहे टँजंट लाईन एकाच पॉइंट मध्ये कनेक्ट होती. तर ही एल ही टँजंट आहे आणि ही एका पॉइंट मध्ये कनेक्ट होते. तर त्यांनी काय सांगितलंय? की ती लाईन ही त्याच्या रेडियसला परपेंडिक्युलर असेल. परपेंडिक्युलर म्हणजे काय? की याच्यामधला जो अँगल आहे तो 90 degree असेल. राईट. तर याला म्हणतात टँजंट थेरम. त्याच्यावरची आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत पुढे. आणि कॉनवर्स. कॉनवर्स म्हणजे त्याच्या उलट. कॉनवर्स ऑफ टँजंट थेरम. तर यामध्ये काय सांगतात? की जर रेडियस आणि एक लाईन जर एकमेकाला परपेंडिक्युलर असेल तर ती त्या सर्कलची टँजंट असेल. म्हणजे याच्या उलट. आता आपण काय प्रूव्ह केलं? इथे वर काय प्रूव्ह केलं? की टँजंट काय असते? परपेंडिक्युलर असेल हे आपण प्रूव्ह केलं 90 degree मध्ये. म्हणजे एक लाईन ही त्याची टँजंट असेल तर त्यांचा अँगल हा 90 degree असतो. इथे उलट केलंय की इथे त्याचा जर अँगल जर सर्कलच्या रेडियसचा आणि लाईनचा जर
अँगल हा 90 डिग्री असेल तर ती काय असेल, टेंजंट असेल, म्हणजे त्याच्या उलट, इनवर्स आपण म्हणतो किंवा कॉन्वर्स. ओके, त्यानंतर टेंजंट सेगमेंट थेरम. तर हा थेरम काय सांगतो की टेंजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट ऑफ सर्कल्स आर कॉन्ग्रुएंट. आता इथे पहा, एक सर्कल आहे त्याचं सेंटर आहे पी आणि बाहेरून त्याला टेंजंट्स ड्रॉ केलेत इथे. तर डी पासनं असा एक टच होणारा टेंजंट ड्रॉ केलाय, तो पी मध्ये कनेक्ट होतो आणि इथन दुसरा एक टेंजंट आहे क्यू, तिथे क्यू मध्ये कनेक्ट होतो. समजतंय का? नसेल समजत विचार. आणि सपोज अशी रेडियस आहे तर यामधला अँगल 90 डिग्री आहे, इथे पण असं आहे आणि यामधला अँगल हा 90 डिग्री आहे. तर ते काय सांगतात की हे दोन्ही टेंजंट सेगमेंट आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे हे आणि हे दोघं कॉन्ग्रुएंट आहेत. समजते का? म्हणजेच सेगमेंट डीपी इज कॉन्ग्रुएंट टू काय येईल खाली? डीपी कशा बरोबर इक्वल असेल, कॉन्ग्रुएंट असेल डी क्यू. समजतंय? तर हा आहे टेंजंट सेगमेंट थेरम. तर याच्यावर काही प्रॉब्लेम्स असतील तर इथे एक सॉल्व प्रॉब्लेम दिलाय पाहूया. काय सांगितलं याच्यामध्ये? याच्यामध्ये एक सर्कल आहे त्याचं सेंटर आहे डी आणि दोन टेंजंट आहेत ए सी आणि बी सी. ओके, आणि यामध्ये काय दिलंय, ए सी बी च अँगल दिलाय 52 डिग्री. ए सी बी म्हणजे कोणता? हा, समजतोय का? आणि त्याच्यावरून विचारलंय त्यांनी ए डी बी, तर या अँगल किती असेल सांग मग, कसं काढणार आपण हे? एक लक्ष दे आता, इकडे मी सांगतो. ओके, ही डायग्राम दिसते तुला? येस नो? फिगर 3.17. तर यामध्ये एक क्वाड्रिलेटर तयार झालाय, हा दिसतोय का? कोणता क्वाड्रिलेटरल? ए सी बी डी. तर क्वाड्रिलेटरलचा अँगल किती असतो? अँगलचे ऍडिशन सगळ्या 360 इथे दिले ऑलरेडी त्यांनी. तर आपल्याला हा समोरचा अँगल काढायचा आहे, मग आपल्याला हे अँगल पण माहित पाहिजेत ए आणि बी किती असतील. हे अँगल 90 डिग्री, सिम्पल आहे. मग तेच त्यांनी पुट केलंय. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये 52 डिग्री दिलंय, हे 90 डिग्री दिलंय, ही 90 डिग्री दिलंय, त्याच्या चौथा अँगल काढता येईल आपल्याला, राईट? मग तेच पुट केलंय इथे. ए सी बी आहे 52, सी ए डी आहे 90 डिग्री, सी बी डी आहे 90 डिग्री आणि त्याच्यावरून आपल्याला ए डी बी काढायचं आहे. मग यांचं ऍडिशन केलं, 52 + 90 + 90 ते आलं 232. मग 232 हे राईट साईडला घेतलं, ते काय झालं? मायनस 360 - 232, तर आन्सर आलं 128. समजलं का? अशा प्रकारे आपण काढतोय. तर इथे कोणकोणते थेरम युज झाले? तर पहिला झाला आपला टेंजंट सेगमेंट थेरम, ते परपेंडिक्युलर असले तर हे 90 डिग्री असेल. आणि मग आपण क्वाड्रिलॅटरलचं
सम्स अँगल्स त्याची 360 असते, तर ते यूज केलं. तर मेन थेरम कोणता आपला? टँजेंट थेरम. आले लक्षात? नेक्स्ट. प्रॅक्टिस सेट 3.1. तर यामध्ये पहिला क्वेश्चन, एक फिगर दिली त्यांनी, त्यामध्ये सर्कलचं सेंटर कोणतं आहे? सी. आणि रेडियस किती आहे त्याची? 6 सेंटीमीटर. म्हणजे सी टू ए बरोबर असं कनेक्ट झालं आणि ते आहे 6 सेंटीमीटर. लाईन ए बी इज द टँजंट ऑफ ऍट ए. तर ही लाईन ए बी ही काय आहे? टँजंट आहे त्याला. म्हणजे यातला अँगल किती असेल? सी ए बी 90. ओके. मग त्यांनी काही क्वेश्चन विचारलेत. व्हॉट इज द मेजर ऑफ सी ए बी अँड वाय? सांग आता किती आहे? AB 90 डिग्री. आपल्याला रिझन पण लिहायचं का? रिझन कोणतं रिझन आहे? थेरमचं नाव लिहायचं. कोणत्या थेरमने आपण प्रूव्ह केलं ते? टँजंट थेरम. ते लिहायचं आपल्याला ते टँजंट थेरम. सेकंड काय आहे क्वेश्चन? What is the distance? What's the distance of point C from line AB? Y. Sang bak. What is the distance of point C from line AB? 6 centimeters. 6 centimeters. Reason pan lihayse ka? Perpendicular thi nahi reason. ती रेडियस आहे ना, सी ए आपली रेडियस आहे आणि ती ऑलरेडी दिली त्यांनी इथे क्वेश्चन मध्ये. का? कारण ती रेडियस आहे, रेडियस ऑफ अ सर्कल. ओके. थर्ड क्वेश्चन, डिस्टन्स ऑफ ए बी किती आहे? 6. कोणता आहे ए बी? सांग. टँजंट. आणि त्याच्यावरून त्यांनी काय विचारलंय? डिस्टन्स ऑफ बी सी. सांग आता कसं काढणार. ए बी दिलाय ऑलरेडी त्यांनी क्वेश्चन मध्ये पण दिलाय, तिथं याच्यामध्ये पण दिलाय, थर्ड पॉइंट मध्ये. अप्लाय कर ना मग. केलं का? 96. कसं काढलं? 96 कसं काढलं? √96.
रूट 96 आता कसं काढलं मला सांगा. आता इथे मी एक ट्रायंगल ड्रॉ करतोय, तू जसं सॉल्व्ह केलंय त्याचा तसं. ओके तर हा माझा ट्रायंगल आहे सपोज. हे 90 होतं. हा कोणकोणत्या व्हॅल्यूज मिळाल्या आहेत आपल्याला? सपोज फॉर एक्झाम्पल इथे काय आहे व्हॅल्यू त्याची? हे आहे सी, हे आहे ए आणि हे आहे बी. ओके सांग कोणकोणते व्हॅल्यूज माहिती आहेत आपल्या? सी ए आणि ए बी. किती किती आहेत? सिक्स. सिक्स आणि ए बी? ए बी पण सिक्स. कसं अप्लाय केलं पायथागोरस थेरम? सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू सी बी स्क्वेअर. ओके सी ए स्क्वेअर प्लस ए बी ऑर बी ए स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर. ओके सांग व्हॅल्यूज. सिक्स प्लस काही पण हो सी बी स्क्वेअर. ओके पुढे सिक्स स्क्वेअर किती येतं? 36 प्लस 36. तुझं 96 कुठून आलंय? मल्टिप्लाय केलं तरी 36 × 36 96 पहिल्यांदाच येईल. सेव्हन्टी टू ला सॉल्व्ह कर आता. कसं करणार आपण? सी बी स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची. घ्या रूट. स्क्वेअर रूट घेतला दोन्ही साइडचा, मग काय येईल? सी बी इज इक्वल टू अंडर रूट 72. राईट, 72 कोणाचा आहे का स्क्वेअर? मग फॅक्टर्स पाडायचे त्याचे कि ज्याच्यामध्ये कोणता तरी नंबर स्क्वेअर असेल एखाद्या नंबरचा. सांग मला असे दोन नंबर्स कि ज्यांचं मल्टिप्लिकेशन 72 येत आणि तो स्क्वेअर आहे एखाद्या नंबरचा. असणार ना? सेव्हन्टी टू नाही, त्याचे फॅक्टर्स पाडल्यानंतर कोणता तरी नंबर येईल ना. आपण मागे करत होतो ना 32 आहे अंडर रूट 32, तो कोणाचाच नाहीये. मग आपण काय करायचो? 16 × 2, मग 16 बाहेर काढायचो 4 अंडर रूट 2. आठवतंय का त्याचे फॅक्टर्स पाडायचे? नाईन इंटू एट. ओके सगळ्यात सोपं मी हे करेल 36 × 2. सगळ्यात सोपं 36 कोणाचा आहे का स्क्वेअर? सिक्सचा. सिम्पल आहे ना, 6 √2 मिळालं मला. समजलं का? यस नो. 6 √2. 36 बाहेर निघला ना, 36 6 चा स्क्वेअर आहे, मग 6 बाहेर काढला मी आणि ब्रॅकेट मध्ये √2 तसाच राहिला. राईट डाऊन. नसेल समजलं तर विचार परत एकदा. समजलं ना? समजलं. ओके लास्ट, आता याच तू सांग. व्हॉट इज द मेजर ऑफ
A B C. A B C. 90 degree. कसं सांगितलं? परपेंडिक्युलर. कोणता परपेंडिक्युलर आहे? त्यांनी कोणता अँगल विचारलाय? अँगल बी ए बी सी, हा वाला. सी ए बी नाही विचारला. ए बी सी दिसते का डायग्राम मध्ये? पूर्ण याची 360 असते ना? 360 क्वार्टर लॅटरलची असते. ट्रायंगलची किती असते? त्याच्या अँगल नुसार असत. तीन अँगल्स असतील तर 180, चार अँगल्स असतील तर 360. तर ट्रायंगलची किती असते? ट्रायंगलची 180. तेच सांगतोय ना, मग ट्रायंगलची 180 आहे, त्यातला एक 90 आहे, बाकीचे दोन, तर त्यातला एक काढायचा आहे आपल्याला. तर आपण इथे पाहू शकतो की त्याच्या दोन्ही साइड्स पण सेम आहेत. इकडची हाईट पण 6 आहे आणि त्याचा बेस पण 6 आहे, त्याच्यामुळे त्याचे दोन्ही उरलेले अँगल्स आहेत ते पण सेम असतील. ए सी बी पण सेम असेल आणि सी ए बी पण सेम असेल. तर त्यांना आपण सपोज एक्स मानूया. ओके, मग काय येईल तिन्ही अँगलची ऍडिशन? तर पहिला अँगल आहे 90, दुसरा आहे एक्स आणि तिसरा पण आहे एक्स. इज इक्वल टू किती येते ऍडिशन? 90 + 2. नाही, तिन्ही अँगलची ऍडिशन किती येते ट्रायंगलच्या? 180. मग ऍडिशन केली किती आली? 90 + x × x किती? 2x इज इक्वल टू 180. मग आपल्याला x काढायचा, मग 2x इकडे 90 तिकडे गेला, किती होईल? मायनस 90. सांग मग 180 मायनस 90 किती आले? 90. आपल्या एक्स ची व्हॅल्यू काढायची, 2x आहे. कसं करणार आपण? एक्स इज इक्वल टू 90 / 2. कर मग डिव्हिजन. समजलं? हो. राईट डाऊन. झालं. सेकंड क्वेश्चन काय दिलंय या क्वेश्चन मध्ये? एक सर्कल आहे, त्याचं सेंटर आहे ओ आणि त्याचे दोन टँजेंट आहेत. एक आहे हा एम आर आणि दुसरा आहे एन आर. दिसतोय? त्याला एम आर म्हणा किंवा आर एम म्हणा, एन आर म्हणा किंवा आर एन म्हणा, त्यांनी इथे आर एम आणि आर एन दिलेत टँजेंट्स. त्यानंतर एका साइडची लेन दिली ओ आर इज इक्वल टू 10. तर ओ आर म्हणजे ही मधली लाईन सेंटर पासून तर त्या टँजेंट पर्यंत. आणि रेडियस ऑफ सर्कल किती दिले? 10. रेडियस ऑफ सर्कल 5. तर हे आहे रेडियस ऑफ सर्कल 5. दोन्ही पण 5.
आणि काय विचारलं त्यांनी पहिल्या क्वेश्चन मध्ये, व्हॉट इज द लेंथ ऑफ इच टँजेंट सेगमेंट. सांग मग आता कसं काढणार आपण, कि त्यांना आर एम किंवा आर एन ची लेंथ पाहिजे, कसं फाइंड करणार ते. टँजेंट थेरम. सांग ना मग टँजेंट थेरम कसं यूज करणार. बोलो. एंगल एम आर एन. एम आर एन किती आहे अँगल. काय सांगितलं, अँगल सांगते ना तू कोणता. हो टँजंट थेरम ना. सांग ना टँजंट थेरम ने काय सांगणार तू त्या क्वेश्चन मध्ये. अँगल चे ऍडिशन. सांग ना कोणत्या अँगल चे ऍडिशन. अँगल एम आर एन प्लस अँगल एम लक्ष देत नाही ना तू, त्याच्यामुळे समजत नाहीये. टँजंट थेरम काय सांगतो कि ज्या पॉइंटला तो टँजंट कनेक्ट होतोय, कोणत्या पॉइंटला कनेक्ट झालाय टँजंट सर्कलला. हा मग ते अँगल्स हे 90 degree असतात, हे सांगतो टँजंट थेरम कि हा एम हा 90 degree आहे आणि हा एन पण 90 degree आहे, एवढं सांगतो टँजंट थेरम. समजलं. आणि आपल्याला काय काढायला सांगितले त्यांनी आता पहिल्या याच्यामध्ये. लेंथ ऑफ इच टँजंट. म्हणजे कशाची लेंथ, टँजंट मध्ये कोणते आहेत डायग्राम मध्ये. एम आर आणि एन आर. हा एम आर किंवा एन आर राईट. मग आता कसं काढणार, आपल्याकडे दिले त्यांनी ओ आर ची लेंथ दिली आहे 10, रेडियस दिलेत 5 5 आणि एम आर ची लेंथ काढायची. कशी काढणार आपण, तेच आहे ना मग काढ ना. आता सांग मला इथे कसं काढणार. ओ एम स्क्वेअर प्लस ओ एन एन एन. ओके ओ एन स्क्वेअर प्लस एन आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ आर स्क्वेअर. टाका व्हॅल्यूज. एन आर एन आर एन आर काढायचं ना आपल्याला. ओ एन किती आहे. 5 5 5 चा स्क्वेअर प्लस एन आर काढायचं आहे आपल्याला. ओ आर किती आहे 10, त्याचा स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर किती 25 प्लस एन आर स्क्वेअर 10 चा स्क्वेअर किती 100.
पुढे काय करणार? एनआर स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 24. 100 मायनस 24. करा सबट्रॅक्शन. पण आपल्याला एनआर पाहिजे, एनआर स्क्वेअर नाही पाहिजे. काय करणार आपण? स्क्वेअर रूट घेणार दोन्ही साइडला. मग इथे येणार एनआर, कारण त्याचा स्क्वेअर निघून जाणार, आणि हे येणार अंडर रूट 75. कसं सॉल्व्ह करणार अंडर रूट 75 ला? कर सॉल्व्ह आणि मला सांग. चालणार नाही, आपल्याला असा एक नंबर पाहिजे त्याच्यामध्ये तो कोणाचा तरी स्क्वेअर आहे, म्हणजे ते बाहेर निघेल अंडर रूटच्या. फिफ्टीन पण कोणाचा स्क्वेअर नाही, सिक्स पण कोणाचा स्क्वेअर नाहीये. सिक्स नाही, फाय. हा, फाय पण कोणाचा स्क्वेअर नाही. विचार कर, टेबल्स पाठ आहेत तुझे कि 75 अजून कोणाच्या टेबल मध्ये येतो? पटकन, इतका वेळ नाही लागायला पाहिजे. किती? 25 × 5 125 होतात. 25 × 3
तर काय येईल बाहेर त्याच्या? 5 × 5 म्हणजे 5 बाहेर येईल आणि अंडर रूट मध्ये राहील 3. समजलं? तर याची लेंथ किती येते? 5√3 सेंटीमीटर फर्स्ट ची. राईट डाऊन. सेकंड त्यातला व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO? MRO म्हणजे हा हाप वाला. अँगल किती येईल याचा? लेंथ नाही विचारले, अँगल विचारलाय. MRO 90. 90 कसा येईल? इकडचा आहे ओ एम आर 90 आहे. एम आर ओ विचारलाय त्यांनी. फोर्टी फाईव्ह पण नाही. 45 कधी येतो? की जेव्हा ओ एम आणि त्या टँजंटची लेंथ सेम असेल. आता त्या सर्कलची रेडियस आहे 5 आणि टँजंटची पण लेंथ 5 असेल तर तेव्हा येईल 45. पण टँजंटची लेंथ किती आली? 5√3 आली आहे, त्याच्यामुळे 45 नाही येणार. तर हे मी एक सॉल्व्ह करून देतो सेकंड वालं, त्यानंतर थर्ड तू सॉल्व्ह करशील. ओके, तर आपल्याला कोणता अँगल काढायचा आहे? MRO. तर त्यासाठी आपल्याला ट्रिग्नॉमेट्री माहित पाहिजे. तर ट्रिग्नॉमेट्री मध्ये काय सांगतात? टॅन अँगल, टॅन थीटा, टॅन्जंट. टॅन कोणाचा? आर आय अँगलचा. काय असतो तो? टॅन थीटा. आपण पाहिलं होतं ट्रिग्नॉमेट्री मध्ये. आता येतोय क्लिअर? मला तुझा क्लिअर येतोय आवाज? रिजॉइन करतो. हॅलो. येतोय आवाज क्लिअर? टॅन टॅन्जंट कसा काढतो आपण ट्रिग्नॉमेट्री मध्ये? आठवतोय का? टॅन अपोजिट अँगल अपोजिट अँगल नाही, अपोजिट साइड अपॉन. कोणती आहे अपोजिट साइड? MN कशी असेल? MO किंवा OM म्हणा त्याला. ओके, अपोजिट साइड आपण काय असतं? हायपोटेनियस नसतो, ते साइन आणि कॉस मध्ये असतो हायपोटेनियस. टॅन्जंट मध्ये काय असतं? अपोजिट साइड आपण. मग ऍडजसंट साइड कोणती आहे? म्हणजे कोणती साइड आहे ती? आर एम किंवा एम आर, राईट?
त्याची व्हॅल्यू टाकले आपण, ओ एम किती आहे 5 आणि एम आर 5√3, तर यांचं डिव्हिजन केलं 5 1 5 5 1 5, तर काय मिळालं आपल्याला 1/√3. मग असा कोणता अँगल आहे की त्याची व्हॅल्यू येते 1/√3? तर आपण ट्रिग्नॉमेट्रीच्या टेबलमध्ये पाहिलं तर आपल्याला दिसतं की टॅन 30 याची व्हॅल्यू असते 1/√3. मग हे कम्पेअर केलं की इथे आहे टँजंट आर आणि इथे आहे अँगल 30, म्हणजे आर ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 30 डिग्री. समजलं? राईट डाऊन. झालं. आता थर्ड थर्ड मध्ये काय विचारले त्यांनी क्वेश्चन मध्ये? व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर एन? सांग मग आता एम आर एन किती येईल, म्हणजे हा मोठा 30 चा डबल. 30 चा डबल म्हणजे 30 × 2 किंवा 30+30 किती येतं? 30 × 2 किंवा 30+30? थोडा नेटचा इश्यू दिसतोय. 60 राईट. सो राईट डाऊन. काय 60 आन्सर आहे थर्ड. ओके, त्यानंतर थर्ड क्वेश्चन तुला होमवर्क साठी आहे. थर्ड क्वेश्चन काय? होमवर्क. फोर्थ क्वेश्चन सॉल्व्ह करूया. काय दिले फोर्थ क्वेश्चन मध्ये? फोर्थ क्वेश्चन मध्ये काय दिलंय? व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरेलल टॅन्जंट्स ऑफ द सर्कल हॅविंग रेडियस 4.5 सेंटीमीटर? जस्टिफाय आन्सर. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरेलल टॅन्जंट्स ऑफ द सर्कल हॅविंग रेडियस 1 रेडियस ना? हो. एक रेडियस आणि 2 पॅरेलल टॅन्जंट असं येणार ते काढून दाखवतो तुला. आवाज येतोय क्लिअर? नाही काहीच नाही समजत. हॅलो. ओके, आज स्टॉप करूया इथे आपण.